राजकारण वेगळं राहू द्या. माझी एक रिक्वेस्ट आहे, आत्महत्या हे कारण नाही आहे, आत्महत्या हे कारण नाही आहे, आत्महत्या दोन प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही आहे. तुम्हाला अजून आठवत असेल का गेले वर्षभर 358 दिवस शेतकरी आंदोलन करत होते, त्या आंदोलनाला यश भेटले, त्याच्यामध्ये 700 लोक मिळले, त्यांनी आत्महत्या नाही केली सांगितलं. तिथे आजही पडून गेले, त्यांनी जर आंदोलनात सहभागी केलेले आहेत, सहभागी होऊन ते तिथं मेलेले आहेत, ते 700 लोक ते शहीद झालेले. तसेच आपले 44 लोक आहेत ते पण शहीद झालेले, ते आत्महत्या बोलता येणार नाही त्यांना. कृपया तुम्हाला माझी विनंती आहे का आत्महत्या करू नका. झाली दुसरी गोष्ट अशी आहे, संपामध्ये विलनीकरण करण्याची, एसटीमध्ये विलनीकरण का होऊ नये. 1948 सालापासून आपली एसटी महामंडळ यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या नागरिकांना वगैरे सुखसुविधा पुरवते, वेळेवरती जाऊन माणसांना फुलांना रिसीव्ह करते, जागेवर सोडते. तुम्हाला एक इन्सिडेंट माहिती असेल माळिंगगावचा, माळिंगगावचा जी डोंगरामध्ये ते घरं वाहून गेली, पहिला कॉल एसटी ड्रायव्हरने केला का बा इथलं गाव हे तयार झालेलं आहे, ते एसटी ड्रायव्हरने गाव केलं, म्हणजे एसटी ड्रायव्हर चालक मालक किंवा वाहक ते किती अलर्ट आहे, सतत राहतात ते, आणि त्याची तक्रारी केंद्र सरकार घेत नाही आणि राज्य सरकार घेत नाही. तुमचे जे काय मुद्दे असतील ते बरोबर केंद्र आणि राज्य बरोबर परस्पर घेऊन टाकतील, पण स्थानिकांचे मुद्दे काय आहेत? शेतकरी हा जो सुद्धा सगळं बसलेला नाही, शेतकऱ्याची मुले शिवराज यांनी शेतकऱ्यांसाठी स्वराज्य म्हणून स्थापन केलं आणि स्वराज्यामध्ये या शेतकऱ्यांची कळफास होते, या शेतकऱ्यांना चिरडलं जाते. आपण सगळी मुलं शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, आपण कुठं दुसरीकडून आलो नाही, दुसऱ्या पृथ्वीवरून या ठिकाणी आलो नाही आहेत. आपल्या हक्काच्या मागण्या आपण मागत आहे, तुम्ही तुमच्या हक्काच्या मागण्या मागत आहे. तुमच्यावरती अन्याय होत आहे, म्हणजे 15 ते 20 वर्षापासून तुमची पगार वाढ झालेली नाही आहे. जो पगार तुम्हाला भेटतो तो पगार पण तुम्हाला टायमावर भेटत नाही आहे. तुमच्या किराणा माल तुम्ही उधारी वगैरे घेताय, तुमच्या मुलांचं शिक्षण हे होत नाही आहे. शाळेतून नोटीस आहे तसेच, मी मुरबाड नगरला गेलो होतो त्यावेळेस अक्षरशः कर्मचारी रडले, अक्षरशः रडले कर्मचारी का बाबा मुलांची फी द्यायला आमच्याकडे पैसे नाही आहेत. ज्या मुलांची शाळाची फी असते ती भरायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत, ते का नाही आहे? कारण का शासन तुम्हाला पगार टायमावरती येत नाही आहे. मधी मधी कोण आहे? महाराष्ट्र शासन कर्मचारी मधी महामंडळ. काय गरज आहे ठेवायची? काय गरज आहे? बाकीच्या लोकांना भत्ता वगैरे सगळं भेटतात आणि तुम्हा लोकांना काय भेटत नाही? तर शासनानं पण आम्ही पहिल्या दिवसापासून तुमच्या पाठीशी उभं आहोत, तुमच्या पाठीशी इथं पण पुढे उभं राहणार आणि पुढे पण बरोबर उभं राहणार आहे. तुम्ही आम्ही अहिंसक मार्गाने आम्ही समर्थन करणार आणि आंदोलनाला पाठपुरावा करून आम्ही उत्तर देणार. तुमचं कोर्टामध्ये स्पीच केस चालू आहे, त्याच्याबद्दल पण आम्ही सहानुभूती दर्शवलेली, त्याच्याबरोबर पण आम्ही उभं आहोत. पण तुम्ही आवाज उठवा, जेणेकरून ही लोक आपल्याला अटायचे, ग्राउंड लेवलला ही लोक आपल्याबरोबर आहेत आणि यांचेच मतं ती तुम्हाला भेटतात. आणि त्यावेळेस पण तुम्ही आमदार, जिल्हा परिषद झेटपीचे, पंचायत समितीचे तुम्ही पदाधिकारी होतात, त्याच्यामुळं त्या लोकांनी पण सगळ्यांनी यावे आणि तुम्हाला सहकार्य करून तुमचा जो मागण्याचं पूर्ण करण्यासाठी यावं. आणखीन एक आवर्जून मुद्दा सांगेन, आपण सगळे एस टी ड्रायव्हर आणि कोणी वाहक असतो बरोबर ना, त्याच्यामध्ये एक सीट दिलेली आहे ना, सीट कोणती दिलेली आहे? खासदार सीट, आमदार सीट. आता हे कोण जाते का त्या सीटमधून? पण पूर्वी हेच वाहक हेच साधक आमदारांना खासदारांना तिथपर्यंत पोचवायचे आणि तेच पूर्वीचे खासदार वगैरे ते आवाज संस्थेमध्ये उठवायचे. आत्ताचे खासदार काय करतात, ते आमदार काय करतात? फॉर्च्युनर, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन जातात आणि एस टी महामंडळ सुरू करून टाकलं आहे. यांना पेन्शन आहे, खासदार आमदारांना पेन्शन आहेत, रिटायरमेंट झाली तरी पेन्शन चालू आहे. 5 वर्ष शिकलात ना आणि नंतर 5 झालं तर त्यांना पेन्शन चालू आहे आणि आमच्या एस टी बांधवांना पेन्शन नाही आहे. काहींना 1200, 1500, 1800 रुपये पेन्शन आहे. 1800 रुपये म्हणजे तुम्ही घेऊ नका ना, ही पेन्शन देता म्हणजे तुम्हाला भीत येत आहे काय? तेच खासदार आमदारांना बघा ना, 1-1 लाख रुपये पेन्शन आहे. काय गरज आहे? काय करायचं? 1-1 लाख रुपये पेन्शन पेन्शन. मग ती जर तुम्ही थांबवली तो पैसा इकडे वळवला तर यांच्या बरोबरीने आकृती देखील बघा, त्यांना हे करतील ना. आम रावा तुमच्याबरोबर, आम आदमी पार्टी बरोबर आहे. गरीब कोणत्या गरीब सिन्नर तालुक्यामध्ये, गरीब सिन्नर तालुक्यामध्ये आम आदमी पार्टी नसेल पण महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्र पार्टी आमचे धनंजय साहेब शिंदे सचिव, जे धनंजय शिंदे सचिव कुठलेच माहिती आहे का, राजुरीचे, राजुरीतेवर माझ्याबरोबर येणार होते. ते आता सध्या मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये जात आले गेले तिकडे. परत आमचे रंगा राजुरे शेतकरी संघटनेमधून आलेले ते आंदोलनकारी आहेत, ते पण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन तळागाळातील मत लोकांना मदत करतो आणि थोडक्यात सांगतो, आम आदमी पार्टीचं आम्हाला काय सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे आम आदमी पार्टी दिल्लीत काय होतं, त्याच्यावर आम्हाला त्याच्या सांगायची गरज नाही. पण आम्ही तर ह्या
महाराष्ट्र मध्ये जर असा अन्याय होत असेल तर आम्ही उभे राहणार, त्यासाठी आम्ही उभे राहणार. आणि माझं हे लेटर झालं वाटतं, माझा नंबर आहे. काही समस्या आली, काही वाटलं तर आम्हाला प्लीज कॉल करा, आम्ही मदत करू. आणि विठ्ठलवाडीमध्ये पण आम्ही तुमचं वाटलं एवढं आमच्याकडून करतो. आमच्याकडं पैसा नाही, पण आमच्याकडं समजा आता बोलते मुंबईमध्ये कल्याण मुंबईमध्ये मी सचिव आहे, हजर इथं पण हळूहळू होईल, इथं पण होईल हळूहळू. पण त्याच्यात वेळ लागेल, तुम्हाला जागा राहायचं आहे. आंदोलन शिव आहोत, तुमच्या पाठीशी इथं पण पुढे उभं राहणार आहे, पुढे पण बरोबर उभं राहणार आहे. तुम्ही आम्ही अहिंसक मार्गाने आम्ही समर्थन करणार आणि आंदोलनाला पाठपुरावा करून आम्ही कुठपर्यंत येणार. तुमचं कोर्टामध्ये स्पीच केस चालू आहे, त्याच्याबद्दल पण आम्ही सहानुभूती दर्शवलेली, त्याच्याबरोबर आम्ही उभं आहोत. पण मित्र हो, बंधू भगिनींना पण सांगतो, आत्महत्या करू नका, जेणेकरून आपलं घर उद्ध्वस्त होईल. ह्या गेंड्याच्या कातडीच्या लोकांना सरकारला काहीही पडलेलं नाही आहे. तुमचं तुम्ही आत्महत्या केली, तुम्ही मृत्यू पावले तरी तुमच्या घरच्यांमध्ये काय 2-3 लाख रुपये घेतील, पुसून जातील, पण त्यांनी पूर्ण भविष्याचा गाडा ओढला जाणार नाही. म्हणून लढा, जागेवर शांत बसून लढा. बाकीचे पक्ष येतील, ते रोड काम करतील, ते तोडफोड करतील, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग दाखवू नका. कारण त्याने डोके फिरवणारे राजकारणी असतात, दिवसभर भांडतात, रात्रीचे एकत्र येऊन गप्पा मारतात. 2017 साली मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं का होणार नाही म्हणून विलिनीकरण, तेच आता हे पण सरकार सांगतंय. पण बीजेपी काय बोलते तर होणार म्हणून, मग त्यावेळेस का नाही केलं, त्यावेळेस का नाही केलं? म्हणजे कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळाला तुम्ही फक्त तोट्यातच सांगतात. तसंच आमच्या दिल्लीमध्ये महिलांसाठी आम्ही एस टी पूर्ण फ्री केली आहे, पूर्ण महिलांसाठी केली 4 वर्षांमध्ये. आम्ही नाही तोटे झालो, उलट 350 कोटी नफ्यामध्ये आलो. कारण का जास्त प्रमाणात महिला हे रोड बाहेर आल्या, कामाला जायला लागल्या, आणि रोड इन्कम टॅक्स वाढत गेला, पैशाचा आवक जावक वाढत गेली, मग आपली तोट्यात काय? मी विठ्ठलवाडीमध्ये पण गेलो होता पोहोचण्यासाठी, त्या विठ्ठलवाडीमधल्या महामंडळाचा एक अधिकारी, त्यांनी जेव्हा निलंबनाची मुक्त झाली ना, सकाळपर्यंत सकाळी आली, संध्याकाळी गेली, अक्षरशः रडला. त्यांचं नाव महाले म्हणून आहे, अक्षरशः रडला. मला हे माझं फॅमिली मेंबर आहेत, कुटुंबाप्रमाणे गेले 10 वर्ष मी त्यांच्याबरोबर करतो, आणि त्यांनाच मला निलंबनाची नोटीस द्यावी लागते म्हणून. तो अक्षरशः रडला. म्हणजे तुम्हाला पण तुमचे जे वरिष्ठ आहेत ते पण तुमच्याबरोबर आहे, फक्त तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं. माझी एकच तुम्हाला कळती विनंती आहे, तुम्ही शांतपणे हा लढा चालू ठेवा. कारण का छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोक आहात, त्यामुळं तुम्ही त्यातल्या त्यात जुन्नर तालुक्यामध्ये ज्या महापुरुषाचा जन्म झाला त्यातच तुम्ही आहात. तर तुम्ही बिलकुल खंबीरपणे राहायचं, बिलकुल हारायचं नाही आहे. तुमची ही लढी पूर्ण होणार. 1 वर्ष लागलं की नाही शेतकऱ्यांना, मग आपण शेतकऱ्यांची मुलं आहे, आपल्यालाच 2 वर्ष काही फरक पडत नाही आहे. मी उलट स्थानिक ह्या ठिकाणी सरपंच आहेत भाऊ पाटे, यांना मी विनंती करेल का त्यांना सध्या काही किराणा वगैरे लागला तर त्यांना सहकार्य करावे. परत आमच्या ज्या आशाताई भुसके जे बीजेपीच्या गेलेले आहेत, त्यांना पण पक्ष सोडून त्यांना मी एक विनंती करेल का तुम्ही काहीतरी त्यांना आर्थिक किंवा किराणा माल किंवा असं धान्य वगैरे पुरवा, जेणेकरून तुम्ही जे संपावरती उभे आहेत तर त्यांना पगार तर येणार नाही आहे हे मला चांगलं माहिती आहे. पण तोपर्यंत त्यांच्या घरचे वगैरे तरी अन्न मुलंबाळ वगैरे ते सुखी राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. स्थानिक आमदार